Thank you.
हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरव्या हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। माहुली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। देवी धापुबाई माते की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरव्या हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। देवी धाकुबाई माते की जय। सहजे ब्रह्म रसाचे पारणे, सहजे ब्रह्म रसाचे पारणे, केले अर्जुना लागे नारायणे, कितीची अवसरे पाहुणे पातलो आम्ही। सहजे ब्रह्म रसा पारणे, केले अर्जुना लागे नारायणे। गीता उपदेश कोणाला करतायत? अर्जुन भगवंत श्रीकृष्ण की अर्जुनाला करतायत, पण संजय म्हणतोय सहज आपण पाहुणे आलोय। तुम्ही आम्ही इथे काय केलंय? तुमचं आमचं इथे काय आहे का शिल्लक? आम्ही पण ह्याच ठिकाणी पाहुणे आलोयत। आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी बोलील जे ऋषी साच भावे वर्ताय। ऐकलं का? आम्ही पण कुठल्या तरी होतो। कोण वैकुंठाला होता असेल, कोण कैलाशाला होता असेल, कोण स्वर्गामध्ये होता असेल, कोण नरकामध्ये होता असेल, कोण कुत्र्यामध्ये होता असेल, जेवढे जेवढे आपल्या डोळ्याने दिसणारे संपूर्ण सजीव प्राणी आहेत त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या जन्मात होतो। किती जन्माने आपला मनुष्य जरा फक्त आपल्या सांगता येईल का? आपल्या सांगता येणार नाही। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप। कारण का प्रत्येक वेळाने जन्म घ्यावा लागतोय, पण ह्या मनुष्य देहामध्ये संपूर्ण काय केलंय? सर्वामध्ये सार्थक सांगितलं गेलंय। कारण का बहुता जन्मांती जोडी लागली हाती। ही जोडी म्हणजे कुणाची? नवरा बायकोची नाही, आई वडिलांची नाही, भगवंताची नाही आपली जोडी। आपल्याला कळतंय की हा देव आहे, या देवाबरोबर कसं वागलं पाहिजे। आज विचार करण्याची गोष्ट, आज हे देऊळ आहे, ह्या देवळामध्ये बोलत असताना आपली भाषा कशी असावी, रस्त्यावर बसल्यानंतर आपली भाषा कशी असावी, वाटेल चालताना भाषा कशी असावी। कारण का ज्या टायमाला आपण आज कळस चढवला त्या अर्थी इथली जी जागा आहे ना, पवित्र आहे ना, पवित्र मंगलाच्या मंगल, ही जागा पवित्र झाली। आणि पवित्र झाल्यानंतर आज जे 2 दिवस आपण होम हवन करतो याचं कारण काय? जागा अपवित्र होती का? जागा अपवित्र जागा कुठलीच नसती, पण इथे आपल्या कर्तृत्वाने, माणसाच्या कर्तृत्वाने काही गोष्टी अपवित्र घडत असतात। ऐकलं का? माणसाच्या पवित्र कर्तृत्वाने अपवित्र गोष्टी करणार घडत असणाऱ्या ह्या आपण ब्राह्माधिकाने आणून त्या पवित्र करायचे असं। कारण का ते सुखवशे तेट आहे भाव पायी संतांच्या, की संतांच्या सांगितल्याप्रमाणे मार्ग धावनी गेल्या आधी दयानिधी संत देणेचे, पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही। सहजरित्या ज्या गोष्ट घडतात ना, त्या अनायासाने घडत नसतात, म्हणून ते सांगितलं गेलं। कारण सहजासहज आपण जे पाहुणे आलो, एका गावात आपण विखुरलं गेलो, विखुरल्या गेल्यानंतर काय केंद्रीच्या माळावर गेले, काय कुसूरमध्ये गेले, काय मांगवलीमध्ये गेले, काय शिवरी पाट्यावरती राहिले, काय ते गुरुवाडीमध्ये राहिले, जिकडे तिकडे राहिले, पण शेवटी देवीचा उत्सव असल्यानंतर सर्व एका ठिकाणी आले। एका ठिकाणी आले काय? आपले पाहुणे रूपाने आपण आलो। आता विचार करा, आज कार्यक्रम झाला, काल कार्यक्रम झाला, उद्या इथं आपण कोण थांबणार आहेत? इथे एकटा दिवस शिल्लक राहणार ना? रात्री महाराजांनी सांगितलंच की नाही, देव घरा आला एवढं तरी आपल्याला कळलंय का? काल कीर्तनामध्ये जर बघायला गेल्यानंतर आज 2 दिवस आपण माणसं, हजारो माणसं इथे आल्यानंतर इथे कोण थांबलंय वाटतंय? देव घरा आला म्हणून आपल्याला
मी आणि माझे, हे माझं संपूर्ण ऐकलं आहे का? मी आणि माझे विसर, मी आणि माझे विसरलं जायचे अंतकरण पारता तोची जाणं संन्यासी, ऐकलं का? माझे पण इथे नसावं, माणसाने माझं म्हणण्याविषयी आमचं म्हणायला शिकलं पाहिजे. आमचं म्हटल्यानंतर पलटी वाट असते त्याच्यामध्ये, आणि माझं म्हटल्यानंतर चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत माझं माझं म्हणून घरातलं एकही नाही. बघा तुम्ही विचार जर करायचा झाल्यानंतर, एक जर व्यक्ती घरातली मृत्यू पावली, आपल्या घरातलं त्यासाठी काय जात आहे? माझे रोवळी दुसऱ्या कडली, चिव्याचे बांबू दुसऱ्याची भेटीतली, एक रुपया दुसऱ्या कडलाच, तांदूळ त्या हे धन पेरायला लागतं तिसऱ्याकडे जाणावं लागतं, कापड दुकानातून आणावं लागतं, मग बँकेत हजारो लाखो रुपये ठेवले असते कुणासाठी, बरं मेल्यानंतर घरामध्ये खोली चांगली बनवलेली असते झोपायसाठी पलंग बिलंग मेल्यानंतर ठेवतात त्याच्यावरती, मेल्यानंतर भार काढला जातो पहिल्यावर, प्रेत प्रथम बाहेर घालायचे आणि ते तू संभाजीने त्यागायचे, आले का? घरामध्ये एवढा मोठा जरी बंगला बांधला तरी आंघोळ कुठे द्याला? पावळीमध्येच. मग माझं माझं म्हणण्याच्या पाठीमागे काय हे का बरं ऐकायचं? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते बोलून गेलो त्याच्यामध्ये. ज्या संत समुदायाने आपला मार्ग दावला तिथं आपण मागणं जाण्याचा प्रयत्न करतोय का? देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा, ऐकलं का? देवाने आपला देह दिलाय भजनासाठी दिलाय, पण आपण भजनासाठी व्यर्थ करतो का? आपण कधीच करत नाही. हातावरी हात हसून या पाळी वाजविता टाळी लाज वाटे. भगवंताचं नामस्मरण जेव्हा करायचं असेल, जर कीर्तनकाराने प्रवचनकाराने टाळी वाजवा म्हणून सांगितलं तर टाळी वाजवायला लोक तयार नसतात. कारण का? लाज वाटते ते. हातावरी हात हसून या पळी वाजविता टाळी लाज वाटे. तुकाराम म्हणतात की असे जे असतात की नाही, धीक जन्म त्याचा मातेच्या पोटी ते जन्माला न आलेले बरे. कारण का? तुकाराम महाराज काय काय वेळेला शिव्या घालून बोलतात, पण तेवढा अधिकार आपल्याला नसतो बोलायच्या भाषेमध्ये. कारण का? त्यांची भाषाची अवगत का न ऐकीची ते बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील, पुढे रडतील कधी, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. ह्याच्यामध्ये किती किती भाषा खालची वापरली बघा. याचं कारण का? अगोदर बोलून गेलो, देवे दिला देव भजना गोंबटा. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काम करतो, किती काम करतो, भगवंताची भक्ती किती करतो, हे आपण वजाबाकी करायचं. आपल्याला भगवंताने जेव्हा जन्माला घातलं, आई वडील कर्माचे कर्माची बांधली काय माहिती का? आपल्या जन्माचं सार्थक घडणार त्यांच्या हातामध्ये नाही आहे. मग सार्थक कोणाच्या हातामध्ये आहे? सार्थक संतांच्या हातामध्ये आहे. आणि संत किंवा देव, देवाला शरण जाण्यापेक्षा संताला शरण गेल्यानंतर चुकवून संपूर्ण आपल्या संसार सागरातून वाटाय येत ना. मोडून या वाटा सुषम दुसर केला राजेवर. आपल्याला काही नित्यनियम सांगून दिलेले आहेत. नित्यनियम सांगितलेत का? प्राण्यांना नित्यनियम त्याचे कळतात. एकम दुर्गम जाती जाऊन प्राणी आहेत बघा, गाढव आणखी डुकर. चतुर्थी येत ना, चतुर्थी. चतुर्थीला चंद्राचं तोंड बघायचं नाही, हे कोणाला कळतं? कृष्णा डुकराला कळतं. मग तो काय करतो? चतुर्थीच्या चंद्राला बघू नये आपण म्हणून घूड निर्माण करतो. घूड विश्राम भाऊला माहिती आहे ते. आणि ते घूड केल्यानंतर आतमध्ये तोंड लपून बसतो, मग त्याला चतुर्थी कशी कळते हो? पण माणसाला कळत नाही. संध्याकाळची वेळ जाऊन चंद्र उगवला असला कोणतर, अगं बाबा तू तुझं चंद्र, आणि नंतर तू तू करायचं माहिती असून दुःख कोणाला झालं, आणि असे दोष निर्माण झाले तर पुढे दुःख निर्माण होतं. आणि ते दुःख होऊ नये म्हणून कीर्तनं प्रवचनं ऐकायची असतात. प्रवचनं ऐकत असताना माहिती आहे का, एका महाराजाने राज्यात शिकारीसाठी गेलेला होता. शिकारीसाठी गेलेला असताना ताण लागली, ताण लावली, इकडे इकडे फिरता 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 कुठे पाणी दिसलं नाही म्हणून एक झोपडी होती, त्या झोपडीच्या समोर गेले. समोर गेल्यानंतर त्यांनी पाणी आणून दिलं नाही. झोपडीच्या बाहेर ते पूजा अर्चना करायला ध्यानात बसलेले होते. बोला मी एवढा मोठा राजा आला, त्या कारणाने उठून मला पाणी का बरं दिलं नाही? राग आला. राग आला त्यांनी काय केलं, बाजूला मेलेला साप होता तो उचलला आणि त्याच्या गळ्यामध्ये घातला. माझा विषय इथे संपला. साप घातल्यानंतर त्याचा मुलगा रानात गेलेला धावत आला तिकडून. माझे वडील ध्यानस्थ बसलेले आहेत,
हे कुणी बरं कृत्य केलं असेल, ज्याने कुणी कृत्य केलं तो 7 दिवसाच्या आत मृत्यू पावेल. शाप तिथेच दिला. मागचा पुढचा विचार झाला, वडील ध्यानस्थ झाले, भानावर आले, एवढं काय केलं सुरगी? सुरगी हा तो साप नाही द्यायला होता, जे राजाने कृत्य केलं. राजा असला म्हणून काय आलं? राजाला अक्कल नाही, राजाला कळलं नाही का तुम्ही ध्यानस्थ होता, तुम्ही बोलत होता का त्याशी? नाही. मग त्याने काठीने उचलून तुझ्या गळ्यामध्ये साप घातला ना. त्या अर्थी ऋषीने दिलेला शाप हा खोटा होणार नाही. एक काम कर आता तू, राजा आपला पोशिंदा असतो माहिती आहे का? हा राजा आपला पोशिंदा असतो. संपूर्ण काय कुठल्या गोष्टी आम्हाला ज्या कमी पडतात तो राजा देत असतो. त्याचे प्राण वाचले पाहिजेत तर तू त्यांना जाऊन सांग की 7 दिवसात अशाची गोष्ट तुमची घडणार आहे म्हणून. हां, पण आता नाही बोल, तू शाप दिला कमी होणार. तिकडे हे कळलं परिचित राजाला, कळलं आणि परिचित राजा घाबरला. आता काय बरं करायचं? कारण का मृत्यूचं भय प्रत्येकाला असतं. आम्हाला अजून आपला मृत्यू कधी येणार आहे हे आपलं कळलं नाही म्हणून आपण घाबरत नाहीत. पण एक ना एक दिवस आपल्याला जायचंच आहे. पण जात असताना आपल्यातले गेले त्यांचे तरी आपल्याला आठवण झाले का? ते ज्या मार्गाने गेले की नाही, किती दुःख आपणला होते त्या गोष्टीचं. पण आपला आपण विचार करत नाही. आपली आपण करा सोडवून संसार बंधन तोडा वेगी. ह्याच्यामध्ये तू कोण कोणाबरोबर येणार जाणार? यमाची या ती बांधूनही देती, भूषणही घेती, काढून या. काय ठेवत नाही बरोबर? मग आहे सांगितलं, पाचाचा ज देह आणला उसना. प्रत्येकाचं जेवढं जेवढं उसणं आणलेलं आहे तेवढं परत द्यायचं आहे. महादेव, जर तुमच्याकडून मी जर 100 रुपये घेतले असतील ना, आणि ते 100 रुपये दिले नाहीत, मी जर माझा मृत्यू आला तर ह्या जन्मात फेडले नाहीत, तर जन्म परत परत घ्यावा लागेल. जन्म घेणेले हे वासनेच्या संगे जन्म घेणेला आहे, वासने ते फिटत नाहीत तोपर्यंत परत परत जन्मच आपल्याला घ्यावा लागेल. धृतराष्ट्राचं पण उदाहरण तसंच सांगितलं जातं, गांधारीचं उदाहरण पण तसंच जातं. कारण का प्रश्न एकच होता त्यांचा की माझ्या पोटी 100 जन्माला आले, एकही का वाचलं नाही? हे ज्या टायमाला विचारलं गेलं भगवंताला, भगवंताने त्यांचं पाठीमागचं जन्माचं दिनदर्शिकाच पुढे उभी करून ठेवली. धृतराष्ट्राचे पण तशीच आणि गांधारीचे पण नाही. आपले मार्ग चुकतात. एक धोपट मार्ग असतो, संसारिक मार्ग मार्ग आणि एक पारमार्थिक मार्ग. आपण जात असतात कुठल्या मार्गाने जायचं? उपचार कोप मडक कोप मोडकी जर्जर. कारण का ही कोप मोडकी जर्जर सांगितलं की नाही, ह्या देहाचा क्षणभंगूर नाही भरोसा, कधी कुठे जाईल ह्याचा सांगता येत नाही. तुम्ही आम्ही आहे, आता बसलोय, पण घराच गेल्यानंतर उद्या येऊ. क्षणाचा क्षणभंगूर नाही भरोसा. आणि उपनयन संस्कार ऐकलं ना, त्याला मुंज केले म्हणतात उपनयन संस्कार, ऐकलं का? मग तो एक सांगितला आणि ब्राह्मणांचा एक जन्म सांगितला त्यामध्ये. कारण का ब्राह्मणांना द्विज हे बोललं जातं, कारण का त्या गोष्टी करतात. आता आपल्या इथं पण बघा, ब्राह्मण दैवत आहे. काही गावामध्ये ब्राह्मण दैवत नाही आहे, ऐकलं? शुद्ध आणि अशुद्ध, अशुद्धीचं ज्या टाइम प्रतीक येतं त्या टाइमात तिथे ब्राह्मण दैवत उभे राहतं. ते शुद्धिता करून पुढे गाळण चाळण असते चाळण. पूर्वी हरकाचा भात व्हायचा, हरकाचा भात, हरकाच्या भातावरती गाळण्यासाठी चाळण असायची. कसली तिचं त्या चाळणीचं नाव काय? पारव्याचं शिबम. तेव्हा चाळणी कुठल्या हो लोकांकडे, ऐकलं का? ते पारव्याचं शिब त्या मडक्यावरती ठेवायचं आणि ते गाळायचं, तरी पण त्यातनं काही बारीक बारीक भात खाली पडायचा. आता हरिक काय सांगितलं कोणा पटेल का? मग तीच खाणार तुम्ही? आम्ही माणसं आहेत ना, जगलोय ना आपण त्याच्यामध्ये. लागलं 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 त्याचं तर 3-3, 4-4 दिवस दारूची नशा किती असते सांगा. सकाळी वेळ रात्री वेळ सकाळी उतरते. पण आपा हरकाचा भातात लागणार किती दिवस असायचं? 3-3 दिवस माणूस उठत नसायचं, माहिती आहे काय? हां, ह्या गोष्टी का बरं सांगल्या जातात? गाळण्याचं गाळण का सांगत होतो माहिती आहे का? की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मारू. भगवंताला गाळणी रूपाने गाळून घेऊन गाळून संत रूपाने संत नावाची मध्यंतरी गाळणी घ्या. आणि इथं जे तुका म्हणे नको वरपंग देवा व्हावी माझी सेवा, घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. मग घ्यावी माझी सेवा भावशुद्ध बोलल्यानंतर का बरं मला वाटतं तुकाराम महाराज ते की मी जी सेवा करतो हे तुकाराम महाराज म्हणाले खरं, पण तुम्हा आम्हाला शिकवतात ते. घ्यावी माझी सेवा भावशुद्ध, मी जी सेवा करतोय की नाही. सेवा त्या आवडी उच्चारावे नाम. सेवा करत असताना पण काय करायचं आहे? भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. देवाला त्यातून काय द्यावं लागतं का आपल्याला? देवाला द्यायची काही गरज नाही आहे.
देवे दिला देव भजना गुमटा दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलया वचन तेने तू जोडशी नारायण प्रत्येकाला तेवढं दिलंय. पण आपण जाणत असताना किती जाणावं हा एक आपला प्रकार त्याच्यामध्ये आहे. म्हणून देवे दिला देव भजना गोमटा आपण मगाशी बोललो मी तुम्हाला गेलो की 8 तासामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण किती करतो हा प्रत्येकाने विचार करायचा आहे. आपल्याला जन्म भगवंताने घातला त्या टायमाला हातामध्ये 2 पिशव्या दिल्या, एक डाव्या हातामध्ये पिशवी दिली आणि उजव्या हाताने एक पिशवी दिली. 2 पिशव्या दिल्यानंतर एक विहित कर्माची आणि एक शोध करण्याची मालिका, म्हणजे एक पुण्याची आणि एक पापाची, ह्या दोन्हीपैकी कुठली पिशवी तुला भरून आणायची ती येतेवेळी घेऊन ये, त्याचं मी वजन करीन. ऐकलं का? मग ह्या वजन करीत असता कारणाने आपल्या हातून कुठल्या घडल्या पाहिजेत? आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर पुण्याची पिशवी भरण आणि वाईट जर गोष्टी केल्या तर पापाची गोष्टी भरण. मग मगाशी बोलल तर पुण्याची पावटी सरे. पूर्वी गेलेल्या जीवित जीवात आत्मा गेल्यानंतर अखंडवर आकाशात बसून स्वर्गामध्ये राहायचे. पण आता त्यांचं पुण्य संपलं की परत जन्मा मागे येतात आणि जन्म घेतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची झाले अंगी अर्प. काही 10 वर्ष जायचं, 5 वर्ष जायचं, 2 वर्षाचं काय उपजताची मरती. ऐकलं का? काय उपजत मरतात, त्यांचं आयुष्य जेवढं पुण्य होतं तेवढं ते राहिले तिथपर्यंत. मग तुमचं आमचं भाग्य म्हणावं लागेल की नाही? उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारले. आम्हाला तुम्हा आम्हाला माणसाला चिंताच नसली पाहिजे, माहिती का? याचं कारण का? देवाचं नामस्मरण करणं इतर प्राण्याला जमत नाही पण तुम्हा आम्हाला जमतं. मगाशी एका दुर्भूत पाण्याचं सांगून गेलो, डुकराची गोष्ट सांगितली ते घुडाचं कळलं. तसाच हे दुर्भूत प्राणी असणारा गाढव, पूर्वीचे राजे महाराजे जेव्हा स्वारी करायला जायचे त्या गाढवांना बरोबर घेऊन जायचे. अरे का? आणि गाढवाला बरोबर न्यायचं कारण का? तळी असायची मोठी मोठी, तिथे एखादी त्या शत्रूने ते विष घातलेलं असेल त्या पाण्यामध्ये सैन्य संपूर्ण मरेल. म्हणून ते पूर्वी गाढवाला पुढे सोडायचे पाणी पियायला. ज्या पाण्यामध्ये काहीतरी विष निर्माण घातलेलं असेल किंवा गढूळ केलं, गाढव पाणी पित नाही. गाढव पाणी पित नाहीत. पण आता जे नवसागरनी कुसलेलं पिणारे कोण म्हणावे लागतील बघा ना. अशा काही गोष्टी आहेत आणि किती तो पिणारा असू देत पण भारत तोंड वाकडं करणं असं शिडीतच येणार मागे. त्याला कळतं हे वाट आहे, हे वाईट आहे, हे आहे की नाही असं फिरव तोंड किंड. आणि तोंड काय पिताला सरळ तोंड करणारच नाही. तीन कलश रोवून पाहिलेत, किती भाग्य म्हणावं लागेल. भाग्य तरी नोये धनपुत्र दारा आहे काय तितकं सुख कुणाचं. अहो एका कळसाचं काय समजतं तुम्हाला? 84 लक्ष योनी संपूर्ण खंडित करतं एक कळस. याचा ध्वज रोहन पाहिल्यानंतर आज तीन तीन तुम्ही पाहिले, तुम्ही आम्ही पाहिले सगळ्यांचा उद्धार. तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. बघा अहंकार सांगितला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मनातला अहंकार घाला, घालून टाका खरोखर. मी कोण आहे असं म्हणूच नका. याचं कारण का? एकदा बोलून गेलो तीन कळस देखल्याचं पुण्य. एक कळस देखल्यानंतर पुण्य किती म्हणजे तीन कळस देखल्यानंतर पुण्य किती होत आहे. हा कळसाचा विषय न येणारे माणसांजवळ तुम्ही घरातल्या सांगितलात ना तरी पण त्यांचा उद्धार होईल. सकाळपासून केलेला कार्यक्रम वर चढल्यानंतर काय केलं ते कळस चढवायसाठी या बाबाने आणला माणूस होता ना, किती धडगस बघितला. पण कळस चढवून त्यांच्या अंगात जी वीरश्री येते की नाही, वीरश्री काय काय म्हणा असतील हा मग पडतील पडतील महाराज पडतील पडणार नाही तो माकडासारखी उडी मारून वर चढेल माहिती आहे काय. किती हातात द्या त्यांच्या इतक्या त्यामध्ये तरबीज आहे. याचं कारण का? ते अंगामध्ये त्यांच्या एक गोष्ट असते ती संचते. तुमच्या आमच्या अंगात पण तशीच काही गोष्टी चालतात. जर एखाद्या भजनाचा अंग असेल तो भजनामध्ये त्या तरबीज राहणार, पकवाज वाजवायचा तसंच राहणार करा. म्हणून लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी ना. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काही काम करा, कुठेही काम करा. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. बोलायचं गेल्यानंतर जनाबाईच्या गोवऱ्या गोवऱ्या पण विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. चोकोबाशी हाडं पण विठ्ठल विठ्ठल म्हणत. पण दुःख वाटतं तुमचं आमचे थोबडीच रामकृष्ण विठ्ठल म्हणायला तयार नाही. का बरं फरक येतोय? मगाशी बरं संचितनी प्रारब्ध ते घालवण्याचा आपण प्रयत्न करायचा. भगवंताच्या नामापुढे सगळी पाठीमागचे लोपले ज्ञान आहे की हिथं नेणे ते कोण आहे का? भगवंताचं नामस्मरण आपण करत होतो ना ही पाठीमागून मजा बघत असतात, पुढे यायची त्यांची तयारी नसते. जसा शिंह एका गुहेमध्ये असल्यानंतर कोले बिले बाजूला राहतात की नाही ते बघित राहतात. शिंह ह्या गलीतून किंवा बाजूला कडी जातोय आणि त्यांच्यावर झाप घालतोय. मग तसं भगवंताचं नामस्मरण जर तुमच्या आमच्या तोंडामध्ये असेल ना काळाला पण जवळ यायची ताकद नाही आहे का?
काळ आहे की नाही हा त्यांच्या आज्ञेचा पायिक आहे. त्यांनी पाठवल्याशिवाय आपल्याकडे तो येऊ शकत नाही. घार घार आहे ना, घार उडी कधी घालते पिलावरती, त्याचं आयुष्य संपल्यावर चांगलं असेल तेवढंच उचलते बघा. एखादं मोडकं तोडकं पिलू असेल ते उचलत नाही कधी घार. चांगलं दिसणारं पिलू असेल ती घार उचलते. सर तुमच्या आमच्या घरामध्ये पण बघा, एखादी व्यक्ती चांगली असेल लवकर मृत्यू पावते. आज एक गोष्ट या कलियुगामध्ये गोष्ट उलट चाललेली आहे. पूर्वी बापाला खांदा लावायला लागायचा, आता काय होतंय मुलाला खांद्यावरून घ्यावं लागतं. याचं कारण कोण? ते निवृत्ती महाराज नेहमी सांगतात बघा, नालायक कोण? बाप की मुलगा? ती पोर सांगतात बाप नालायक म्हणून समोर बसले. कारण का? 40,000 50,000 मोबाईल 4th-5th मुलांना द्यायला लागल्यानंतर करणार काय सांगावं? आज टी व्हीच्या समोर कोण आहेत? ह्या मालिका चाललेल्या चांगल्या आहेत का? अहो हिंदू धर्म कसा खालसाच जाईल, हिंदू धर्म कसा बुडेल, हे आपली मराठी माणसंच संपूर्ण करतायत. रामायण कुणामध्ये घडलं? कैकेयी कोण होती? प्रभू रामचंद्राची कैकेयी कोण होती? सावत्र आहे ना. तिनं सांगितलंय ना माझ्या मुलाला गादीवर बसवलेला वनवासात पाठवायचं. महाभारत कुणामध्ये घडलं? सख्या तुझ्याच भावामध्ये. पानिपत कुणामध्ये घडलं? शिवाजी महाराजांचं कुणाला दुःख झालं? अहो आम्हाला आपल्यापासूनच दुःख आहे, भारतीयापासून दुःखच नाही आहे. आपले आपण करा सोडवत संसार बंधन तोडावे. आपण आपली सोडवण करत असताना इतरांचा विचार थोडा करत केला पाहिजे. आपण आपण जर एक भाकरी खाली ना तर दुसऱ्याला अर्धी तरी मिळते, एकदा आपण चौकशी केली पाहिजे. आपला मुलगा जर 60% महामार्गाने पास झाला तर दुसऱ्याचा मुलगा पास झालाय की नाही तर चौकशी केली पाहिजे. नाही शेजारचा मुलगा नापास झाला आणि आपला मुलगा पास झाला की पेढे वाटायचे, त्याचं पण आपण चौकशी केली पाहिजे कधी सारे. देव सांगतो काय माहिती आहे की तुम्ही ज्या टायमाला दया करण्याचे पुत्र त्याची दासा आणि दासी सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुन लागी नारायणे तिची अवसरे पाहुणे पातळ्या. मग इथे आपण या कार्यक्रमाला आलो. ह्या मंदिरापुरता आपला विषय पाहुण्यांचा नाही, ह्या पृथ्वी तलावरती जे आपण आलो आहे इथे इथे आपण जन्म घेतले पाहुणे म्हणून आलेलो आहोत. आज ना उद्याला आपल्या जायचं आहे. आपल्याबरोबर सिदोरी काय असावी ऐकलं का? सकाळी शेतावर जात असतो, दुपारची भाकरी आपण घेऊन जातो, पण एवढा देह आपण इथे खर्च केल्यानंतर वरती भगवंताकडे आपण परत भेट द्यावा. भगवंताने इथपर्यंत पाठवलंय, पण जाताना देवाला आपण काय नेलं पाहिजे? त्याचं नामस्मरणच फक्त नेलं पाहिजे, त्याचं नामच नेलं पाहिजे. दुसरं काय म्हणून देवाला चालत नाही आले? काय 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 ठिकाणी बघा, आता इतर समाज निघालेत, काय वागतात नि काय नाही ते बोलणे इतकं नाही. त्याशी ऐकलं त्या ना आपासाहेब धर्माधिकाऱ्याचं काय गोष्ट घडली ती? लोक नको तिकडे जात आहेत. सोडिला संसार माया तयावरी भार, सोडला संसार काय काय जाण्याने गळ्यातला माळा काढून टाकल्या तिकडे गेले. हे आमचं बरं आहे. बरं काय तिथे दिवसभर हवं तसं खाय सगळं, नामस्मरण नाही काय नाही, आमच्यातूनच फुटून गेलेले. ते जर आता मोठे मोठे झालेत की नाही, हे पहिले होते कुठे? वारकरी संप्रदायातच लोक, पण फार फुटून गेल्यानंतर तो मोठा झाला. आपल्या जर गोष्टी बोलल्या तर कुटुंबातील 4 भाऊ एका ठिकाणी असतात अगोदर, लहानपणी बागडले खेळले सगळे झाले, लग्न झाल्यानंतर विभक्त झाले. लग्नाने विभक्त झाले झाले विभक्त झाले, एका कुटुंबाने एकत्र असताना एक कांदा लागत होता, एक लसूण लागत होती, 4 लसूण लागायला लागल्या. खर्च वाढला की कमी झाला? मग भगवंताचं नामस्मरण त्याप्रमाणे वाढलं पाहिजे, ते वाढत नाही. सहज ब्रह्मरसाचे पारणे, कारण सहज ज्या गोष्टी घडत असताना त्या अनायासे घडतात. नामस्मरण करायचं असतं ते याच्यासाठी आपण करायचं असतं. याचं कारण का? आई असू देत, बाप असू देत, मुलगा असू देत, कोणी आपल्याबरोबर येणार नाही, संपत्ती आपल्याबरोबर येणार नाही. इथे इथे टाकून जायचं आहे. त्या टायमाला हे माझं तितकं हे तितकं हे पण आपण सांगू शकत नाही. आपल्या डोळ्यादेखत आपली गेलेली पाहुणी सोरी घरातली माणसं गेलेली आम्हाला कधीच सांगून गेलेली नाहीत आम्ही जातो म्हणून. तसं आम्ही पण जात असताना आमच्या मुलाबाळांना घरातल्या माणसांना सांगू की न सांगू याची शाश्वत. पण देवाशी एक लग्न करा म्हणतोय, देवाशी सलग्न करा, देवाशी एकरूप करा. आणि देवाशी एकरूप करत असताना मरताना तरी फक्त त्याचं राम हे नाव आपल्या लक्षात राहावं. राम जरी नाही आलं तर रामकृष्ण तरी राहावं, एवढी आपली एक इच्छा. आणि ती देवी धाकूबाईच्या चरणी अर्पण करून इथे प्रवचन दत्ताराम महाराजांनी सांगितलं, गावाने ठरवलं, नाव छापलं. प्रवचनचा विषय तुमच्या आमच्या पुढ्यामध्ये सांगत असताना मग सांगितलं प्रवचन कधीपासून सुरू झालं. परीक्षित राजापासून हे प्रवचन सुरू झालं. प्रवचनमध्ये कसं शांत चित्ताने ऐकणं, मनाचे कान, कान तर आपले ऐकतातच, मनाचे आणि केसाचे कान करून सर्वांगाचे कान करून ऐकणं, त्याचं नाव प्रवचन.
परीक्षिताचा उद्धार का बरं झाला? 7 दिवसामध्ये ते परीक्षित द्वापार युगामध्ये 7 दिवसाचं सांगितलं पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं देवाची हे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी याला परीक्षितला 7 दिवस ऐकावं लागलं पण तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपटाच्या पहिल्या अभंगावर एका क्षणाचं सांगितलं माहिती काय जसा आपला देह एका क्षणामध्ये निघून जातो तसं तन मन जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ भगवंताचं नामस्मरण करता असताना फक्त एका क्षणाचा पाठीमध्ये काही आठवायचं नाही सामने भगवंताची मूर्ती ठेवायची डोळे झाकायचे आणि त्याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं ते नाम सुपीर रामकृष्ण गोविंद वाचे सद्गद जपे आधी सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला नारायणे तेथे अवसरे पाहुणे पातलो आम्ही आता प्रवचन झालेलं आहे प्रवचन होत असताना तर पुढे हरिपाठ होईल हरिपाठ झाल्यानंतर जेवण होईल जेवण झाल्यानंतर लगेच कीर्तन सेवा दत्ताराम महाराज नागप हरिभक्तपर्यंत दत्ताराम नागप यांची होईल सर्वांनी शांत चित्ताने ऐका सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना नारायणे कि त्याचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदे श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणीदात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया होता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आरांचन मातंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजी जो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी दृष्टादृष्ट विजयी होवावेजी एतमने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय